जा अरे अरे का मारता है तिला ती शूद्र आहे या कार्टीन नदी बाटवली नदी काय बाटते पाण्याला कसले आले शिवाशिव अरे आ दामा शेट्टी शिंपी आहे म्हणजे अहो मुसलमानांचे कपडे शिवतो हो हो शिवतो शिंपी आहे मी कापडांना कसले आले शिवाशिव तुम्हा ढोंग्यांना शिवाशिव कशाची अरे हा सोळा नेसतो आणि विठ्ठलाची पूजा करतो विठ्ठलाला नैवेद्य दाखवतो आणि स्वतःला विठ्ठल भक्त म्हणून घेतो मग या पोरीला घरी येऊन जा की अरे आजपर्यंत तू विठ्ठल नाम घेत होतास म्हणून ऐकत होतो पण आज या क्षुद्रपुरीला तू जवळ केलेस मला पुन्हा आंघोळ करावी लागेल चल बाळ काय नाव तुझं जनी जनी तुझा आईवड नेतीला मागाहून ते येणार नाहीत म्हणजे मला इच्छल आवडतं म्हणून ते मला घेऊन आले होते आणि मग तू राहणार कुठं देवाच्या पायाशी खाणार काय देव देईल की देव देईल खरं पण तुला कोणी हे सांगितलं आमच्या गावात सगळे सांगतात पंढरीचा इट्टळ सगळ्यांना जेव घालतो अगदी किड्या मुंग्यांना सुद्धा बर 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 चला द्या इकडं अगं हिला काय खायला दे अहो कोण ही कुठली लोकांनी दगड मारून हिच्या आई वडिलांना पळवून लावलं बर पंढरपूरचा पांडुरंग म्हणे हिला जेवू घालणार आहे आपण तर विठ्ठलाचे नोकर हो आपणच हिला जेवू घालू म्हणजे झालं ठीक आहे ये बाय अरे दामा सेठ कोण या या खान साहेब कौन कहता है तुम्हें दामा सेठ तुम तो दामे आओ दामे आ अरे पण बार बार कुछ नहीं ये सलवार अभी चाहिए इतना लंबा कपड़ा सिलाने के लिए कुछ वक्त तो होना चाहिए ना वक्त वक्त क्या करते हो आज दो हफ्ते हुए वक्त क्या कम हुआ अरे आठ दिन में दो जरी के झब्बे चार जाकेटें और सर की टोपियां तो दे दी है ना अरे ऊपर का सब मिला लेकिन नीचे का क्या करें खान साहब बादशाह के पास क्या नंगा जाएगा नंगा क्यों जाएगा दो दिन में देता हूँ ना दो दिन अरे तुम्हारे दो दिन तो कभी खत्म ही नहीं होते हमारा खान साहब हम पर चिल्लाता है कि उस दर्जी की मुंडी पकड़कर उसे सीधा यहाँ लाओ तो उसे यही काट दूंगा हमने बोला साहब वो तो बाल बच्चों वाला आदमी है अगर तुम उसे काट दोगे
तो उसके बच्चों की देखभाल कौन करेगा? अरे भैया, तुम्हारा खान साहब हमारी मुंडी काटेगा ना, तो उसे बोल देना था वो दर्जी है, दर्जी अपनी मुंडी अपने आप सिलाएगा, आखिर दर्जी जो ठहरा ना। बाबा हा देवळात सापडला, खांबाला टेकून बसला होता। अरे नाम्या चल। अरे ये तुम्हारा बच्चा तो बहुत गुस्से वाला है, हमारा लड़का भी इतना ही गुस्सा करता है, इतना सा ये हमारा बच्चा, इसे देखकर तो मुझे मेरे घर की याद आ गई। माफ करना दर्जी साहब। तुमचा मुलगा कुठे आहे? बहुत दूर खैबर में। तुमच्या मुलाला तुम्ही इथे आणत का नाही? अरे बेटा, हमारे खान साहब ने हम पठानों को यहाँ लाया है लोगों को काटने के लिए। काटने म्हणजे काय? काका या कापडात किती सलवारी शिवणार? एक ही? एकच? अहो हे कापड तर आमच्या आईच्या लुगड्यापेक्षा ही लांब आहे, तुमचा खान साहेब काय लुगडी नेसतो? अरे बेटी ये मेरी सलवार देख, ये तो इतनी ही लंबी है। पठान साहब कल सवेरे ही मैं खुद आपके पास सलवार लेके आऊंगा। लेकिन कल भूलना नहीं। हाँ नहीं। हाँ नहीं तो हमारा खान साहब हमारी ही मुंडी काट डालेगा। खुदा हाफिज। अच्छा अरे नामा तुलाया कापडा तुम्ही छोटीशी विजार शिवणार होतो, पण तू कुठे गेला होतास? मला नको विजार, मला लंगोटीच आवडते, देवळात पुजाऱ्यांची मुलं लंगोटीच नेसतात। पुजाऱ्यांकडे कपडे कमी असतात, आपण कपडे शिवतो, आपण शिंपी आहोत, मोठा झालास की तुलाही कपडे शिवावे लागणार आहेत। मी नाही शिवणार। मग काय करणार आहेस? विठ्ठलाकडे पाहत बसणार, जशी पुजाऱ्याची मुलं पाहतात तसं। अरे पुजाऱ्यांची मुलं देवाकडे पाहत बसतात ते त्यांना देवावर घातलेलं दूध प्यायला मिळावं म्हणून। मला देवावरचं दूध नको, देवावर दूध घातलं म्हणजे देव कसा पांढरा शुभ्र दिसतो, पांढरा रंग पांढरा रंग, मला पांढरा रंग फार आवडतो, पांढरा रंग पांढरा रंग पांडू रंग पांडू रंग। अरे नामा अरे तुला भूक नाही का लागत? मला देवाकडे पाहिलं की भूक नाही लागत, विठ्ठलाकडे पाहिलं की माझी भूक भागते आणि पोट भरतं। ए आई या उठलीला सांग, मी देवासमोर बसलो म्हणजे मला ओढत आणायचं नाही म्हणून, बरोबर केलंस तू? बरोबर काय केलंस? तू तिला अशी शेफाळून ठेवलीस तर एका दिवशी ती मारेस दुधा त्याला। वा मी बरी मारेन नामाला, मला माझा भाऊ काय आवडत नाही, तुम्हीच मारता त्याला। अगं मी कशासाठी मारतो त्याला? त्यांना आपलं शिंपी काम शिकावं म्हणून। उद्या मोठा झाला म्हणजे नामालाच कपडे शिवावे लागणार आहेत। मी काय मी म्हातारा झालो की खोकत खोकत भिंतीला टेकून बसणार आणि हा पैसे मिळवून आणणार? मला नकोत पैसे, मला विठ्ठल पाहिजे, त्याला दूध दही घालणार, साखरेनं चोळणार, गरम पाण्याने स्नान घालणार, पंचाने पुसणार आणि उभं गंध लावणार, चांगले कपडे घालणार आणि गोड नैवेद्य दाखवणार। छान छान, उद्या तूच नैवेद्य घेऊन देवळात जा, मला खानाचे कपडे घेऊन गावाला जायचंय, देव खाईल तुझ्या हातचा नैवेद्य। खरंच बाबा खाईल माझ्या हातचा नैवेद्य? न खायला काय झालं? अरे रोज तू देवळात जातोस, डोळे मिटून देवाचं ध्यान करतोस, अगदी आईनं घरी जेवायला बोलावलं तरी सुद्धा येत नाहीस, पुजारीच होणार तू। ए पीती दूध आईने दिलाय गाईचं आहे, माझ्या देवत पीत नाहीस? डोळे झाकू माझे। नाही आता काय झालं? बाबा गेले गावाला, बाबा असले म्हणजे कसा पितोस? दूध पीत नाहीस ना? आता मी माझंच डोकं फोडून घेतो। उठ नामा, डोकं नको आपटू। डोकं आपटू नको म्हणालास?
नामदेव महाराज फार महान भक्त आहेत. अहो प्रत्यक्ष विठ्ठल नामदेवाच्या हातचं जेवला. विठ्ठल 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 ते प्रत्यक्ष बोलता सुद्धा त्यांच्या बरोबर. अरे काय झालंय काय तुम्हा लोकांना? प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे नामदेव भक्त मोठा. विठ्ठल त्याच्या हातचं जेवला, विठ्ठल नाम्याशी बोलतो म्हणे. अरे ऐका हे. अहो इतकंच नाही, तो रस्त्याने निघाला की लोक त्याच्या पाया पडतात. एवढंच काय, बायका सुद्धा त्याच्या पाया पडतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. तुझे ढोंग पुरे कर, लोकांना कशाला फसवतोस? मी कुणाला फसवलं? सगळ्या जनतेला. देवाला म्हणे तू जेवायला घातलंस, तुझ्या हातचं जेवायला देव काय उपाशी पडलाय? सगळ्या जगाला पोसणारा तो विठ्ठल, त्याला अन्न कमी पडलंय म्हणून तुझ्याकडे भीक मागू लागला. माझं ऐका तरी. काय ऐकायचं तुझं? ठाऊ काय सारं मला, चमत्कार झाला म्हणून लोकांना आपणच सांगायचं आणि ढोंग करून संत व्हायचं. मी संत नाही हो, मी विठ्ठल भक्त आहे. आय आय माहित आहे सर, तुझे पूर्वज माझ्या चरणासी, जरी तू हरिदास झालासी तरी याती ही नची. तुम्ही जातीचे ब्राह्मण, मी आहे शिंपी. मज गोविंदू वश्य कैसा, थोतरे प्रक्षाळणे लाविणे पत्रावळी, तुमची उष्टावळी प्रसाद मज. शिष्टपणाने काव्यात बोलू नकोस, तुवा कोठवरी काय देखिले, नाही वेदशास्त्र म्हणितले, तू तव माझाची सेवक. मी आपला सेवकच आहे, विठ्ठलाच्या कृपेने लोकांचा सदैव सेवक राहावा असा आपण मला आशीर्वाद द्यावा. ऐकलंस का नाम्या शरणाला? विनंती करते कोपू नका, तुम्हासी गर्व जरी नसता तरी घरी भेटे परमात्मा. तुम्ही ब्राह्मण पवित्र धन्य मुखी वेद हरिचे नाम परिगर्व अवलक्षण सकळही धर्म लोपले. तुम्हासी चाड जरी हरीसी तरी मत्सरू नका नाम देवासी, तो आलिया घरासी हरि भेटेल तुम्हासी. ज्ञानदेवा आपली योग्यता मी ओळखली नाही, माझ्या हटयोगापुढं
अनेक वर्षांची माझी तपस्या मी फुकट घालवली. वय वाढलं म्हणजे शहाणपण येतच असं नाही. आपला ज्ञानयोग अत्यंत श्रेष्ठ आहे हे आता मला समजलं. क्षमस्व. हे काय, आपण माझी क्षमा मागणं योग्य नव्हे. मोठ्यांनी लहानांच्या पाया पडणं निषिद्ध असतं. ज्ञानदेवा, मी वयानं लहानाच्या पाया पडलो नाही, प्रत्यक्ष ज्ञानाच्या पाया पडलो. ज्ञानापुढं नतमस्तक झालं. माझा गर्व नाहीसा झाला. आपला गर्व नाहीसा झाला हे ठीक, पण पाया पडण्यासारखं मी काय केलं? बहिणीचं ऐकून निर्जीव भिंतीवरून आपल्याकडे आलो हेच ना? नाही, तसं नाही. माझ्यासारख्या आजोबा शोभणाऱ्याच्या डोळ्यात आपल्या या चिमुरड्या बहिणीनं चांगलंच अंजन घातलं. मी कोरा कागद आहे, तेव्हा मला तिच्या पुढेही. नाही नाही आजोबा, माझं ते चुकलंच. माझ्या फटकर स्वभावाला आपणच क्षमा करा. निवृत्तीनाथ महाराज, आपणच या संभ्रमातून मला मुक्त करा. मला मला काहीही कळत नाही. मी भांबावून गेलो. गुरु कोण, शिष्य कोण, मला मला काही 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 कळे नसतं. तपस्वी चांगदेवा, आपण मुक्तच आहात. सगळीच ईश्वराची लेकरं आहेत. हे निरनिराळे देव जनतेसाठी आहेत. परमेश्वराच्या इच्छेनंच हे जीव काम करतात. इथं कोण थोर, कोण लहान. सुखाचे जीवन विठ्ठल आमुचे, सुखाचे जीवन विठ्ठल स्मरण, विठ्ठल स्मरण प्रेम पाना. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन विठ्ठल स्मरण प्रेम पाना. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठलची ध्याव, विठ्ठलची गाव. विठ्ठलची ध्याव, विठ्ठलची गाव. विठ्ठलची पाव सर्वभूती. विठ्ठलची पाव सर्वभूती. विठ्ठल आमुचे, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल स्मरण, विठ्ठल स्मरण, विठ्ठल स्मरण प्रेम पाना. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठला परते न दिसे सर्वथा. विठ्ठला परते न दिसे सर्वथा. कल्प येता जाता गर्भवास. कल्प येता जाता गर्भवास. नामा म्हणे चित्ते, नामा म्हणे चित्ते, नामा म्हणे चित्ते, नामा म्हणे चित्ते. आहे सुख रूप संकल्प विकल्प मावळती मावळती. विठ्ठल विठ्ठल श्रीहरि विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल श्रीहरि विठ्ठल. मी नामदेव पंढरपुराहून आलो. आपली ख्याती फार दूरवर पसरल्याचं ऐकलं.
आपण श्रीकृष्ण भक्त आहात हे ऐकून मला फार आनंद वाटला. मीही त्याचीच भक्ती करतो. आपण चांगदेवासारख्या योग्याला शिष्य केलेत. विठ्ठल भक्त नामदेव महाराज, हे काय बोलता आहात आपण? इथं कुणीही शिष्य नाही, कुणीही गुरु नाही. असं कसं म्हणता आपण? निवृत्तीनाथ बंधू आपले गुरु आहेत असं मी ऐकलं. होय, खरं आहे ते. मग इथं कुणी शिष्य नाही आणि गुरु नाही असं कसं म्हणता आपण? ते मी चांगदेव महाराजांबद्दल बोललो. पण आम्हा भावंडांना आणि योगीराज चांगदेवांनाही जो आनंद झालाय तो आपल्या भेटीमुळे. विठ्ठल भक्त श्रेष्ठ श्री नामदेव महाराज बसावं आपण, आसनस्थ व्हावं. पण आपण मला श्रेष्ठ विठ्ठल भक्त कसं संबोधलं? इथं सर्वांच्या तोंडी आपलं तसंच नाव आहे. आपण लहानपणीच विठ्ठलाला जीव घातलं, इतकंच नव्हे तर अद्यापही आपलं विठ्ठलाशी संभाषण असतं म्हणे. असतं थोडं थोडं. आम्ही ज्ञानी नाही आहोत, भक्त आहोत. मग आमच्या तक्रारी आम्ही कुणाला सांगायच्या? या जगात आम्ही दोघंच असतो, तो देव आणि आम्ही भक्त. मग या द्वैतात संभाषण होणारच. आम्हाला सांभाळून घेणारं कोण आहे? आम्हाला काही लागलं सवरलं तर आम्ही त्याच्याकडेच मागणार. त्याच्याशिवाय या जगात आम्हाला काही दिसतच नाही. वा, फारच उत्तम. छोटे काकू, ए छोटे काकू, गोरोबा काका कुठे? नदीवर गेले, माती आणाय. एकटेच? एकटेच कसे जातील? आणि माती खाणारे हात कुठे आहेत त्यांच्याजवळ? मग मोठी काकू बरोबर गेली आहे. अक्का आहे की बरोबर? अगो पर तुझं काय काम आहे मला सांग की? तुला नाही सांगायचं, काकांना सांगायचंय. काय गुपित हाय जणू? मग मला ठाऊ हाय. तुला कसं माहित असणार? अग, तू ज्ञानोभावाच्या पाठीवर मांड भाजलंस नव, मग आता खीर करायची असल मुनह्यांच्याकडे एखादं गाडगं मागायला आली असशील. काकू तू फार हुशार आहेस बघ. अरे आमची ही छोटी भक्तीण केव्हा आली? हे काय हो काका, मी तुमच्याकडे आले की ही तुमची मोठी बायको माझा नेहमी मुका घेते बघा. अगं तिला मुलांचं फार प्रेम, त्यात आम्ही तिच्या मुलाला चिखलात तुडवून मारलं ना. पाहिलं काका, तुम्ही तो पुन्हा विषय काढलातच. अगं काय करू, कुणाच्याही मनाला दुःख होऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न करतो. पण तो विठ्ठल पूर्वजन्मी या जीवानं केलेलं पाप पुरतं वसूल करून घेतोय ना. असं बोलू नका काका, तुमची विठ्ठल भक्ती पराकोटीची आहे. तुम्ही विठ्ठल रूप झालेले असताना तुमच्या या देहाकडून काही झालं असलं ते दोषी कोण? अगोदर खा हे, तूच भरीव मला आणि मी तुला पाणी देते. पण हे आमचं छोट पिल्लू या वेळी इथं का आलंय? काका या दोघींना नाही हे सांगायचं. तुम्ही दोघी कान तिकडे करा बघू. असो होय, सांगा तर. अहो काका, ते विठ्ठल भक्त नामदेव काका आलेत आमच्याकडे. खरं? मग आनंद आहे, मला त्यांना भेटायला आलंच पाहिजे. नामदेव खरा विठ्ठल भक्त आहे. विठ्ठल नामदेवाशी बोलतो आणि नामदेव विठ्ठलाला जेवायला घालतो. अखंड जयाला देवाचा शेजार. पण अहंकार कुठे गेलाय काका? काय म्हणतेस, म्हणजे अजूनही अहंकार शिल्लक आहे? हो तर, ज्ञानदादा निवृत्ती दादाने पाय धरले तरी हा आपला मख. घरी काम देणू हा ताक मागा जाय, मग देवाशी बोलून तरी काय उपयोग? सर्वांभूती समदृष्टी पाहिजे ना काका, सारे जीव एकच. बरोबर आहे तुझं. मग चला तर. कुठं? आमच्याकडे. कशाला? नामदेवांना तपासायला. ते मडक कच्च आहे,
पूर्ण भाजलं पाहिजे. नामदेव आजारी आहेत, रोग कितपत आहे ते तपासायला धन्वंतरी पाहिजे. या संतांना तपासणारा धन्वंतरी तुमच्याशिवाय कोण आहे इथं? अगं तू आहेस ना इथं. मी फक्त बोलकी, तोंडाची फटकळ. चला चला काका, लवकर चला. अगं थांब, मला कपडे तरी करून देत ना. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल मित्र नामदेव महाराज, मी आपल्या दर्शनानं पुनीत झालो. पण आपण यावेळी इथं कसे? या कन्याचं ऐकावं लागतं. काका, मी सांगितलेलं खरंय ना? सन्निधा असूनही कोरा तो कोराच ना. थापटणं आणलंय ना काका? बसा ना मंडळी. काका करा सुरुवात. निका परब्रह्म. सिद्धाध्यात्म. पूर्ण ब्रह्म. शुद्ध योगिनी. हे काय चाललंय काय? आई आई, कोरा राहिला गे बाई. शून्य भरे नाही भाजीला कोठे. अंतर बाहेर भाजू आम्ही, कुंभ भरू निरालंब सगळ्याची. ही काय चेष्टा चालवली आहे? मी विठ्ठल भक्त आहे, विठ्ठलाचं मला दर्शन झालंय, विठ्ठलाला मी जीव घातले, विठ्ठल माझ्याशी बोलतो, आता जातो आणि विठ्ठलालाच सांगतो. नामदेव महाराज जरा शांत व्हा, माझ्या बहिणीला क्षमा करा, ती अजून लहान आहे. आपल्या सगळ्यांचीच डोकी ही गाडगी आहेत असं म्हणते ती. ती टणक व्हायला भाजावी लागतात, म्हणजे आपणाला गुरु करावा लागतो. गुरु शिवाय पूर्णत्व नाही. गुरु शिवाय पूर्णत्व नाही? मग आपणच माझ्यावर कृपा करा. असं होत नाही, कोणीही कुणाचा गुरु होऊ शकत नाही. दोन पवित्र जीवांचे दुवे सांधावे लागतात. आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे श्रेष्ठ भगवत भक्त श्री गोरोबा काकाच आहेत. गोरोबा काका? गोरोबा काका? नामदेवा, तुझं कुलदैवत औंढ्या नागनाथ. औंढ्या नागनाथ? हो, तिथं विसोबा खेचर आहेत, त्यांच्याकडे तू जा. विसोबा खेचर? हर 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 हर. शंकरा कृपा करा. अहो म्हातारे बाबा, हे काय चालवले तुम्ही? तुम्ही काही देव वगैरे मानता की नाही? आपले सोन्याचे पाय खाली घ्या का? नास्तिक आहात? चारवाक? खाली घ्या म्हणतो ना ते पाय, खाली घ्या. अरे बाबा, मी म्हातारा प्राणी, माझे पाय फार दुखतात रे. ते तूच तिथून उचलून खाली ठेव. अरे शी म्हातारा, काय करावं याला? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाराज, महाराज माझी चूक झाली, मला क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही महाराज. नामदेवा, तू गुहेतून बाहेर ये, बाहेर चराचरामध्ये सर्वत्र पहा, ईश्वर सर्व ठिकाणी भरलेला तुला दिसेल. तो पाण्यात आहे, आकाशात आहे, झाडात आहे, फुलात आहे,
पशु पक्षात ही आहे। गुरुदेव माझा गर्व नाहीसा झाला, मला आशीर्वाद द्या। सर्वाभूती काम सोडून कुठे निघालास? देवाचं दर्शन घ्याया। तिकडे कुठे देव आहे? देव काय? तो देव नव्हा? अरे तो काय देव आहे? ढोंगी लेकाचा। तुला देव पाहिजे तर आमच्या या देवळात जा, पण लांबून हो, आज जायचं नाही। आणि करवटीला दक्षिणा आहे का? दक्षिणा? अहो माझे कामाचे दोन हात आणि हे तक्कूर, हेच माझी दक्षिणा। परत हो आणि काम कर। अहो ते प्रत्यक्ष देव आलेत, त्यांचं दर्शन घेतो आणि मग काम करतोय। की मेलेली गुरा ओढल्यावानी तो देव नाही, नाम आहे शिंपी आहे, शूद्र लेखाचा गाढव ढोंगी। अहो आपण बामन आणि आपल्या तोंडी शिव्या। मला अक्कल शिकवू नकोस, काम कर। हिन या ती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, माझ दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती। माझा लागताची कर सिंतोळा घेता ती करास, माझ्या गोविंदा गोपाळा करुणा वाकी चोखा मेळा। अरे चोखा देवा। अहो शिवाल त्याला, तो महार आहे। महार? हो महार। परिसा अद्याप तू जातीभेद पाळतोस? सगळ्या माणसांमध्ये इतकंच नव्हे तर पशु पक्षी झाड जीव जीवाणू, ज्या ज्या ठिकाणी जीव आहे त्या त्या ठिकाणी ईश्वर आहे, परमेश्वर आहे। अरे देव म्हणून दगडाची सुद्धा आपण पूजा करतो। हा तर आपल्यासारखा छाडा मांसाचा जीव, त्याला जवळ घे घे। अरे परिसा आत्ता हेच मी माझ्या गुरूंकडून विसोबा खेचरांकडून परत आलो, त्यांच्याच कृपेने मी सर्वत्र देव पाहतो आहे। चोखोबा देवा। अहो ऐका माझ, मी आताच औंढ्या नागनाथाहून नामदेवांच्या बरोबर आले, माझ्या समोर देऊन फिरलं, देवानं नामदेवांच्याकडे तोंड केलं, नामदेव महाराजांचं ऐका ऐका हो। कसची जात कसची पात, परिसा सोडा हा अहंकार। नामदेव महाराज। चोखोबा। परिसा तूच तू विठ्ठल, तूच तू विठ्ठल, हाच सत्य बोल जाण आम्हा। काय झालं रे? आमच्या टोप्या काढून घेतल्या। टोप्या काढून घेतल्या कुणी? आणि ते का? आईकडून धान्याचे पैसे आत्ता आण म्हणाला। अरे माझ्या कर्मा, हे देवळात बसून टाळ कुठत्या, आता कुठनं आणू मी पैसा? ताई रागा करून कस चालेल, आणतील दादा पैसे। लागलीस का मला शिकवायला तू? तूच तूच आमच्या घरचं वाटोळ केलंस, सदान कदा टाळ वाजवणं असं आमच्या घराला टाळ लावशील? कोण कुठली महाराजची कार्टी मामंजीने आमच्या घरात आणली आणि आता आमच्याच घरात बसून आमच्या डोक्यावर मेरो वाटती? ताई असं नका हो म्हणू, कधी चांगले कधी वाईट दिवस यायचेच। इथे कधी चांगले दिवस आल्यात, सदा डोंबऱ्याचाच दिवस। आणि काय ग, तुला घराबाहेर हाकलली होती नव, तू पुन्हा इथे कसा आलीस? अगं पोरांची पोटं भरता येईनच मला, आणि तुला ग कुठलं खायला घालायचं? पण मी कुठं जाऊ, नामदेव महाराजांशिवाय मला कोण आहे? ते गेले शिलाईचे पैसे आणायला, तू बिचार त्यांच्या मागणं मागणं झोळी घेऊन। त्यांनीच तर मला घरी जा म्हणून सांगितलं। त्यांनी सांगितलं? मग ते आहेत कुठं? पांडुरंगात ते अगदी एकजीव होऊन गेलेत। पांडुरंगात? हा म्हणजे ते देवळात गेलेत? होय। आता काय म्हणावं या भोगाला, म्हणजे शिलाईचे पैसे आणायला म्हणून गेले आणि देवळात जाऊन बसले। विठ्या विठ्या, थांब
त्या विठ्ठला जाता नदीत जाऊन फेकते. कुठं निघालात विठ्ठल विठ्ठल? तुमच्या त्या विठ्ठला नदीत फेकायला. त्याला नदीत कशाला फेकायचा? तो नदीत आहेच. वय कुणी फेकला त्याला नदीत? बरं झालं बाई पिडा गेली एक. पण काय हो मग तुम्ही त्या मोकळ्या देवळात कशा पाय गेला होता? विठ्ठलाला भेटायला. आता मग आताच तर तुम्ही म्हणला नव की त्याला नदीत टाकलं म्हणून. मी नदीत टाकला म्हणालो नाही. मग विठ्ठल नदीत आहेच म्हणालो. तसा तो देवळातही आहे. अगं तो कुठं नाही, सर्वत्र भरून राहिलेला आहे. वय का वय? मग तो वाण्याच्या ज्वारीत आहे का बघा. आणि त्याला माझ्या मोर इथं घेऊन या. आणि म्हणजे मी त्याला चांगली जात्यात घालून दळते आणि चांगली तापल्या तव्यावर खमंग भाकरी भाजते आणि तुम्हाला खायला घालते. वा वा काय छान कल्पना आहे राजाई तुझी. म्हणजे तो विठ्ठल माझ्या पोटात जाईल. राजाई तुझ्या म्हणण्याप्रमाणे देव धान्यात आहे, पिठात आहे, भाकरीत आहे. वा राजाई तू माझ्या गुरुपेक्षाही मोठी आहेस. माझा दंडवत. काय करायला लागला तुम्ही? हे असं कसलं उलटी गंगा? अहो मी तुमची बायको, मी तुमच्या पाया पडायचं तर तुम्हीच उलट माझ्या पाया चुकलो. माझं मला क्षमा करा. माझं मेले तर तोडलंच. राजाई तुझं बरोबर आहे. मी धान्य आणलं नाही तर पोरांना काय खायला घालणार? आनंद आनंद छान दादा छान. तुम्ही म्हणता देव सर्वत्र भरलाय म्हणून. तो देवळात आहे, नदीत आहे, धान्यात आहे, भाकरीत आहे. आणि तिकडे तिकडे रस्त्यात लोकांची भांडणं चालली आहेत देव निरनिराळे आहेत म्हणून. शंकर निराळा, विष्णू निराळा. तुमचा देव आडवं गंध लावतो, आमचा देव उभा गंध लावतो. तुम्ही वैष्णव, आम्ही शैव. काय सांगतेस जणे, आपल्या पंढरपुरात हे चालले? हो हो आपल्या वाड्याच्या दुकानापुढे. म्हणजे मी आजपर्यंत कीर्तन करतो ते फुकटच म्हणायचं. चल चल जणे माझ्या बरोबर चल. एवढी भाकरी तरी खाऊन जावा. नको राजाई नको. तिकडे लोक माझ्या देवाची चिरफाड करायला निघालेत आणि पोटावर हात फिरवत मी इथे जेवत बसू. एका देवाचे अनेक देव. हा शंकर, हा विष्णू, हा मारुती, हा श्रीकृष्ण, हा ब्रह्मदेव. माझ्या देवाचे असे तुकडे व्हायला नकोत राजा. चल जनाई चल, आपण एक होऊन या लोकांना सुधारूया. तू कुठे निघालीस त्यांच्या मागण? हे धुंदळ कोण दळणार? तुझी आई का बाप? अरे पण तुम्ही मारामारी का करतात? बरं झालं तुमचीच उभी काठी तुमच्या डोक्यात बसली. ते उभी काठी म्हणजे? हे शंकर भक्त काठी सुद्धा उभी धरत नाहीत. गंधही आडव आणि काठीही आडवी. पण मारामारी पर्यंत भांडण का आलं? त्या भांडणाचं आपण मूळच काढून टाकू म्हणजे झालं. अरे तुम्ही वैष्णव ना, तुम्ही भांडण काढून टाक ना की भांडण लावणार. वैष्णव भांडण लावतात? हो हो वैष्णव. अरे पंढरपुरातला हा तुमचा देव, त्याचं नाव सुद्धा घेत नाही मी. लावालावी करण्यात पटाई. कुठं लावालावी केली विठ्ठलानं? अरे हा तुमचा देव म्हणजे श्रीकृष्णच ना. मग कौरव पांडवांचं युद्ध कुणी सुरू केलं? हसताय काय? कृष्ण हा म्हणे अवतार. अहो सगळ्या अवतारात लढाया आणि मारामाऱ्या. अहो रामानं वालीला झाड अडून मारलं, ही काय देवाची नीती झाली? अहो वामनानं सुरुवातीला लहान पावलं केली आणि जमीन घेताना मात्र मोठी पावलं केली. सगळा फसवेगिरीचा व्यवहार आणि हे म्हणे देव. ए सांभाळून बोल. काय करणार मारामारीस ना? अरे तुमच्या देवासारखेच तुम्ही. होय नका थांबा, त्यांचं म्हणणं तर आपण ऐकून घेऊ. इथंच तुमचं चुकतंय. आपल्या देवाबद्दल कुणी वाईट बोललं तर त्याला ठोकूनच काढला पाहिजे. मनावरा मनावरा मी पाहतो. पण नरहरीनाथ आपला देव कोणता? श्रीशंकर भोलेनाथ. मारामारी नाही, अवतार नाही की लफडं नाही, सदा ध्यानस्थ. फारच छान. पण
पण मला हे सांगा, आपला श्री शंकर आणि विष्णू हे दोन निरनिराळे देव आहेत का? अवश्य आहेत. तुम्ही पाहत नाही का आपल्या देवाकडे? अहो, तुमच्या देवाची मूर्ती असते आणि आमच्या देवाची पिंडी असते. आम्ही मूर्ती पूजक नाही, आमची शाळुंका असते. नरहरीनाथ, माझं म्हणणं आपल्याला समजलं नाही. आकार कोणताही असो अथवा नसो, देव सगळीकडे एकच असतो. नामा, नामा, नामिया, चल. अगं पण आई, आधी घरी चल, चल. अगं आई, माझ्या आणि माझ्या देवाच्या मध्ये येऊ नकोस का? विठ्ठलाची भेट झाली नाही तर माझा जीव कासावीस होतो. आणि तू घरातन बाहेर निघून गेलास म्हणजे माझा जीव कासावीस होत नाही. अरे अरे, तुझ्या बायकोकडे तरी बघ. अरे तिचं तरी निदान ऐक. शिवणं टिपणं सोडून दिलंस, लोकांची लाज गुंडाळून ठेवलीस. अरे अरे, कसली ही तुझी विठ्ठल भक्ती. अगं आई, खेचर गुरूंच्या उपदेशापासून मी देहभान विसरलो आहे. मला संसारात आनंद नाही. एक पांडुरंग दुजा नाही चांग, म्हणून विठ्ठलाचा संग धरिला माते. पांडुरंग, पांडुरंग, अरे काय दिलाय त्या पांडुरंगाने तुला? अरे मी दूध पाजून तुला लहानाचा मोठा केला आणि भाकरीच्या तुकड्यासाठी तू आम्हाला? नाही नाही, त्या विठ्यानं आम्हाला दारोदार फटकायला लावले. आई, विठ्ठलाला तू बोल लावू नकोस. त्यानं कीर्तनात दंग राहण्याचा आनंद मला दिलेला आहे. आई, तुला खरं सांगू, तू माझ्यावर जे प्रेम करतेस, काया वाचा मने ममत्व माझ्या ठाई, ते तू ठेवी पायी विठ्ठलाच्या. काही महत्व सांगू नकोस त्या विठ्याचं. त्या विठ्यानं आमचं वाटोळं केलं. विठ्याला सांग, मी माझा पोर परत आणीनच. अख्खी पंढरी गिळीन त्या विठोबा सकट. आओ. मातोश्री विठोबा सहित पंढरी गिळायला निघाल्या, आता आपण काय करणार आहात? आपले पाय धरणार. चरणदासी आहे ना मी? नाही नाही, चरणदासी नाही, अर्धांगी आहेस तू. मग या अर्धांगा बरोबर आपण आत घरात चलावं. पण याच्या उलट केलं तर अधिक चांगलं होणार नाही का? उलट? हो. म्हणजे कसं? म्हणजे असं की हे अर्धांग आहे तसंच हेही अर्धांग आहे का? नाही होय की. मग या अर्धांगाचं घरातलं काम संपलंय म्हणून या अर्धांगानं या अर्धांगा बरोबर घराबाहेर पडावं, म्हणजे एक मार्गी काम होईल. घरातला संसार संपला, आता बाहेरचा संसार करावा. पण या अर्धांगाला घरातला संसार आवडत असेल तर? तर त्याने घरात राहावं. पण मग अर्धांगाला संसार पूर्ण कसा होणार? हा, म्हणजे कुणी कुणाचं ऐकायचं असा प्रश्न निर्माण झाला. माझं तू ऐकायचंस का तुझं मी ऐकायचं? मग आता यावर उपाय काय? यावर उपाय एकच. कोणता? तो परमात्मा सांगेल तोच एक उपाय. दादा, दादा, तो परमात्मा आलाय तुझ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी आलाय. चंद्रभागेवर स्नान करून आता चारी भवंडे निघाले त्रावणाकडे. चल दादा, चल. Thank you.
मन निवाले निवाले समाधान जाले मन निवाले निवाले समाधान जाले कृष्ण रूपे बोधले मन माझे नवल देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले कृष्ण रूपी बिंब सावळी स्वयं देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब निवाले निवाले समाधान झाले मन निवाले निवाले समाधान झाले कृष्ण रूपे बोधिले कृष्ण रूपे बोधिले मन माझे मन माझे नवल देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब रखुमा देवी वरू सावळा सर्व घटी बाप रखुमा देवी वरू सावळा सर्व घटी चित्त चैतन्य मिठी चित्त चैतन्य मिठी घालिता खेवो घालिता केवो नवल देखिले कृष्ण रूपी बिंब नवल देखिले देखिले कृष्ण रूपी बिंब कृष्ण रूपी बिंब कृष्ण रूपी बिंब आपण पंढरपुरी आलात देवाला देव भेटला मला भक्ताला आनंद झाला आम्हा भावंडांनाही खूप आनंद झाला आपण महान भक्त आहात देवाला देव भेटला असं आपण म्हणालात ते काही खरं नाही मी देव नाही देव हा देवच मी सामान्य मनुष्य पण आपणाला देव दिसतो आपण देवाशी बोलता आपणच म्हणालात की मी देवाशी बोलतो मग आत्ता मी कुणाशी बोलतोय मी देवाशीच बोलतोय आपण मला दिसता आहात मग आपण देव नाही असं कसं म्हणता खेचर गुरूंच्या कृपेने आपण कोण आहात ते मला समजलंय आपण साक्षात भगवान श्रीकृष्ण छे छे असं नका म्हणू मी यक्कश्चित आपण लहान वयात ज्ञानेश्वरी लिहिलीत मी लिहिली नाही भगवंताने जे संस्कृतात सांगितलं ते मी मराठीत बोललो म्हणून ते काय माझं झालं मी फक्त भाषांतर करता
पण मी आता इथे पंढरपुरात आलोय ते विठ्ठल दर्शनासाठी. मला माहित आहे हा पुतळा आपलाच आहे, आपण साक्षात आहात, ही आपली भक्ती आहे. मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलोय. विनंती? आणि मला? माझी ती योग्यता नव्हे. आपण आज्ञा करावी आणि मी ती पाळावी असा आपला अधिकार आहे. आज्ञा व्हावी. मग सांगतोस तर, आळंदीहून पंढरपुरात येताना अत्यंत वाईट दृश्य दिसली. माणसं जनावर होऊ लागली आहेत, माणुसकी नष्ट होऊ लागली आहे, आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक ठेवाही नष्ट होऊ लागला. शुद्ध आचरण कुणाचंच राहिलं नाही, स्त्री पुरुष विचारहीन होत आहेत, भगवंतावरचं प्रेमच उडून गेलंय सर्वांचं. खरंच आहे. मग आपण पायी प्रवास करून सर्व गावोगावी जाऊन मानवतेचा उपदेश सर्वांना करावा अशी यात्रा करावी म्हणतो. माझी भावंड माझ्या बरोबर आहेतच. मग अडलंय कुठं? आपल्याजवळ. आमच्या बरोबर आपण पाहिजेच. मी? पण मी कसा येणार? का? जीव संसारात अडकलाय. नाही पण हा माझा देव. सर्व सुख मज पांडुरंगी, चावे कवणा लागी कोण्या तीर्थी, विठोबाचे पायी मज काय उणे, झालोसे भिकारी पंढरीचा. आत्ताच तर आपण म्हणालात हा पुतळा. पण हा पुतळा मी सोडून जाऊ शकत नाही. माझ्या बालपणापासून यानं मला वेड लावलेला आहे, याच्याशिवाय मी क्षणभरही जगू शकत नाही. विठ्ठल माझ्या जवळ आहे, माझ्याशी तू खेळतो, माझ्याशी तू बोलतो, मग यात्रा कशा? दादा, बालपणीच्या भावनेत येऊ नका. हो म्हणा. या कोण? मी जनी, दासी नाम याची. विठ्ठला, मग जाऊ ना. आपली आज्ञा मला मान्य आहे, असंच चलाव. चलाव. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. सांडुनी माझाई, सर्व सांडुनी माझाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. परते घर
सर्व सांडुनी माझा ये, सर्व सांडुनी माझा ये, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, सर्वसांडुनी माझाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबीरी लसूण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी मोट नाळा विहीर दोरी मोट नाळा दोरी अवघी व्यापीली पंढरी अवघी व्यापीली पंढरी अवघी व्यापीली पंढरी अवघी व्यापीली पंढरी सवता म्हणे केला मळा सवता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा विठ्ठल पायी रसनो हे डोंगा काय भुललासी भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा ऊस डोंगा परी
ಡೊಂಗಿ ಪರಿತೀರನು ಹೆ ಡೊಂಗ ಕಮಾನ ಡೊಂಗಿ ಪರಿತೀರನು ಹೆ ಡೊಂಗ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಊಷ ಡೊಂಗ ಪರಿ ಊಷ ಡೊಂಗ ಪರಿ ಜಳನು ಹೇ ಡೊಂಗೆ ನದಿ ಡೊಂಗಿ ಪರಿ ಜಳನು ಹೇ ಡೊಂಗೆ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗೆ ಹೋ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗೆ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗೆ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗೆ ಊಷ ಡೊಂಗ ಪರಿ ಊಷ ಡೊಂಗ ಪರಿ ಡೊಂಗಾ ಪರಿ ಭಾವನೊ ಹೇ ಡೊಂಗಾ ಚೋಖಾ ಡೊಂಗಾ ಪರಿ ಭಾವನೊ ಹೇ ಡೊಂಗಾ ಚೋಖಾ ಡೊಂಗಾ ಪರಿ ಭಾವನೊ ಹೇ ಡೊಂಗಾ ಚೋಖಾ ಡೊಂಗಾ ಪರಿ ಭಾವನೊ ಹೇ ಡೊಂಗಾ ಕಾಯ ಫುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಕಾಯ ಫುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಕಾಯ ಫುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಕಾಯ ಭುಲಲ ಶಿವರಲಿಯ ರಂಗ ಊಷ ಡೊಂಗ ಪರಿ ಊಷ ಡೊಂಗ ಪರಿ ಪಾಂಡುರಂಗ ಹರಿ ಜಯ ಜಯ ಪಾಂಡುರಂಗ ಹರಿ 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 ಮನ್ ವಿಠ್ಠಲಮಯ ಕರ ಏಕಾದಶಿ ಕರಾವಿ ತುಳಸಿ ಪತ್ರ ವಹಾವ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಘಾಲಾವಿ ಪ್ರತ್ಯೇಕ ವೇಳಿ ವಿಠ್ಠಲ ನಾಮ ಘ್ಯಾವ ದೇವಾಚ್ಯಾ ಗುಣಗಾಯನಾತ್ ಲಾಜು ನಕಾ ನಾಮದೇವಾ ಖೇಸರ ಗುರುಂನಿ ಇತ್ಕ ಸಂಗಿತ್ಲ ತರಿ ತುಝ ಮನ್ ಅದ್ವೈತಾಕಡೆ ಕಸ ಯೇತ್ ನೈ ಈಶ್ವರ ಸರ್ವ ಠಿಕಾಣಿ ಆಹೆ ತೂ ಸ್ವತಃ ಈಶ್ವರ ಆಯಸ್ ನಕಾ ಅಸ ಮನು ನಕಾ ಮಾಝಾ ವಿಠ್ಠಲ ಹಾ ಮಾಝಾ ಈಶ್ವರ ಆಯ मी त्याचा भक्त आम्ही दोन आहोत मी द्वैत मानतो द्वैताशिवाय भक्ती होतच नाही सदोदित मनात विठ्ठल असला म्हणजे शांत वाटत मीच विठ्ठल झालो तर माझ्यावर जबाबदारी येईल जबाबदारी कसली जबाबदारी ईश्वर हा या विश्वाचा नियंता या जगात जे घडतं ते तो सांभाळतो आपणच ईश्वर झाल्यावर ती जबाबदारी आपल्यावर आली का नको नको त्यापेक्षा भक्त होणं सोपं अरे मग तुझ्या भक्तीच्या कल्पना तरी सांग सर्वस्वी ईश्वरावर अवलंबून राहणं कृपा करून मला आपण देव करू नका मी भक्तच बरा सर्व लोकांना सन्मार्गाला लावण्याचं काम आपण माझ्यावर सोपवलंय ते मी यथाशक्ती पूर्ण करीन सर्वाभूती दया सर्व भावे करुणा जेथ मी तूपणा मावळला भक्त भागवत बहुसाल ऐकले बहु होऊन गेले होतील पुढे
परिनामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व हा रस अद्भुत निरूपम काय हे पंडे दक्षिणेसाठी भांडण लोकांच्या हातातून पैसे काढून घेतात हे देवाचे पुजारी काय करणार बिचारे घर प्रपंच कसा चालणार लोक टाकतील त्यात समाधान मानावं आणि लोक तरी कसे देवाशी व्यापार मला मुलगा दे जो देव बांधून देईन मला नफा होऊ दे तुला सोन्याचा मुखवटा घाली अहो लोक मुखवटे बदलतात आणि देवाला सुद्धा मुखवटे बदलायला लावतात बरोबर आहे बसा बसा मंडळी बसा बसा भक्ती म्हणजे प्रेम प्रेमाने देवाला जवळ केला की तोही आपल्या जवळ येतो त्याच्याच कृपेने आपल्याला सगळं मिळतं हे सगळं आपल्याला देतो कोण देव बरोबर आहे मग आपण देवच मागितलं तर उत्तमच पण त्यासाठी देवाचा नाद लागला पाहिजे नादी माणसाच्या मनात सारखा तोच नाद असतो पृथ्वी ध्यासी तरी पृथ्वीची होसी केशव न होसी आरे मना आकाश ध्यासी तरी आकाशाची होसी केशव न होसी आरे मना केशव ध्यासी तरीच केशव होसी अरे मना विठ्ठल 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 संस्कृत पाठ करणं किती अवघड आहे पण अत्यंत सोपी गोष्ट म्हणजे देवाचं नाव घेणं नामामध्येच देव बांधला जातो देव बांधला जातो अहो तो काय चोर आहे हो हो तो चोरच आहे उगीच काय यशोदेनं कृष्णाला उखळीशी बांधलं बांधोनिया
मग मी आता पंढरपुरी जाऊ ना। का यात्रा कशी झाली ते विठ्ठलाला सांगायला? नामदेवा, मी त्यांचाच शिष्य आहे। आम्हीही आनंदीत जातो। मंडळी, आता आपण आपापल्या घरी चला, आम्ही निघतो। निवृत्ती दादा। ज्ञाना, तू काय म्हणणार आहेस ते समजले मला। मग मला आज्ञा आहे ना? काय ज्ञानदा? काय आहे भाऊराया? सोपाना, काय आज दर्शन नाही? मी तुझा सखा दर्शनाशिवाय? माझ्या केशवा, कुठे गुंतलासी, कोणाकडे गेलासी? विठ्ठला, पांडुरंगा, माझा जीव कासावीस होतो आहे रे। माझी यात्रा कशी झाली हे मी तुझ्याशिवाय कसं सांगू, कुणाला सांगू? विठ्ठला, पांडुरंगा, दर्शन दे रे, दर्शन दे रे विठ्ठला, दर्शन दे। आज तू इथं नाहीस, मग कुठे आहेस? बोल ना, कुठे आहेस? आळंदीत। आळंदीत? आळंदीत? आळंदीत काय? नाही, असं होणं शक्य नाही, असं होणं शक्य नाही। माझ्या आधी तुम्ही कुणी जायचं नाही। तुम्ही लहान आहात, देव माझा एकटाच आहे माझा। मी त्याच्याजवळ आधी जाणार, मी त्याच्याजवळ आधी जाणार, मी त्याच्याजवळ आधी। अरे नामदेवा, अरे भावनेतून बाहेर ये, कोण कुठं जातोय? अरे सर्वाभूती तोच आहे, त्याला आनंदाने निरोप दे। कासावीस प्राण जैसे का मासोळी जीवना विण कासा विस प्राण मन तळ ओस व
वाटते उदास करीता तिसोस मना माझी गाती येली घोड प्राण आला कंठी ज्ञान देवा सा देवा चला एवा ज्ञानेश्वर केले आता मी काय करू अरे नामा मग मी कोण आहे नामा अजून तू बाळच आहेस तुझी यात्रा अजून संपायची आहे नद्यांचा हा प्रदेश किती सुंदर आहे किती आवर्णनीय आहे किती विलोभनीय आहे भागो 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 भागो
सब लोग बोले भागो भागो, तू क्यों नहीं भागा? भागने से क्या होता है माँ, विठ्ठल के मन में जो होगा वही होता है। विठ्ठल? हाँ विठ्ठल, मेरा भगवान। यहाँ कहाँ है भगवान, वो तो ऊपर सोया हुआ है। हम उसे जगाएंगे माँ। इतनी ताकत तुझ में है? हाँ है। हाँ? विठ्ठल ने मेरे हाथ से दूध पिया है, विठ्ठल मेरे साथ बात करता है, वो मेरे अवश्य सुनेगा, अवश्य सुनेगा। सुनेगा? हाँ सुनेगा। माँ 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 माँ, अरे माँ तू कहाँ थी, तुझे सब जगह ढूंढ लिया। चलो चलो माँ। अरे अरे मुझे बदले, इस भगत को ले ले। इसे बोला था, इसने सुना नहीं, इसे यही मरने दे। चलो चलो माँ, और दूसरी टोली आने वाली है, चलो चलो माँ। अरे अरे मुझे कहाँ ले जाता है, छोड़ दो। विठ्ठल 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 विठ्ठल। अरे ठहरो, चलो निकालो, क्या है झोली में, पकड़ो। और देखो क्या है। अरे कुछ भी नहीं इसके पास। माझ्या जवळ काय असणार? अरे ये तो मराठा दिखता है। हाँ? तू मराठो छे? हाँ? गुजराती जानता है? थोड़ा थोड़ा। लेकिन आप लोग ये क्या कर रहे हैं? हम डाकू हैं, डाकू। डाकू? तो आप लोग वाला कोड़ी की संतान हैं, जिन्होंने रामायण जैसा महान ग्रंथ लिखा। हाँ, मैं आपको वंदन करता हूं। आप लोग बड़े घराने के हैं, डाकू वाला का वाल्मीकि ऋषि बना। इस देश में तुम्हारे कुलपुरुष ने राम भक्ति का बड़ा प्रचार किया है। अरे क्या भक्ता है ये? हाँ। आप लोग रामायण नहीं जानते? नहीं तो। रामायण? अरे उस दिन जिस मंदिर में हमने डाका डाला था वहां तीन मूर्तियां थी, मालूम है? उसमें एक औरत की मूर्ति थी, वही सीता थी जिसके गहने तुमने चुराए थे। ओ भगवान, आपने सीता माई के गहने चुराए? बड़ा गलत काम किया। आखिर आप लोगों को क्या चाहिए? हमको मस्त खाना चाहिए। देता है क्या? जरूर देता हूँ, चलो मेरे साथ। अरे ओ, तेरे पास लकड़ी की चार माला, ये गाना बजाने का हथियार, और इस झोली में चार गंदे फटे पुराने कपड़े, तू हमको क्या खाना खिलाएगा? अरे ये तो हमें कोतवाल के हवाले करेगा और बंदी खाने का खाना खिलवाएगा, चलो इसके साथ। ऐसे क्यों हंसते हो भाई? हम तेरे भाई। हम तेरे भाई? हम तेरे भाई? हम तेरे भाई। विठ्ठल की सौगंध, आप सब मेरे सगे भाई हैं, मेरे साथ चलिए। आपका और आपके बाल बच्चों का खाने पीने का सब इंतजाम मेरा पांडुरंग करेगा। सिर्फ एक दिन के लिए? ऐसा क्यों कहते हो? उम्र भर का इंतजाम। लो, इस दुनिया में जब तक मेरा पांडुरंग रहेगा, होगा तब तक। ये पांडुरंग? ये विठ्ठल? ये कौन है? इस दुनिया का पालनहार। अरे ये पागल है, पागल। अरे पागल है, पागल, एकदम पागल, पागल से पागल पड़ा। तुम बिन धरी एक रहूं नहीं न्यारा, तुम बिन धरी एक रहूं नहीं न्यारा। सुन एक सब नियम हमारा, जहां तुम गिरीवर
तहां हम मोरा जहां तुम गिरीवर तहां हम मोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा पंछी जहां तुम सरोवर तहां मैं पंछी जहां तुम सरोवर तहां मैं मच्छी जहां तुम सरोवर तहां मैं मच्छी जहां तुम गिरीवर तहां हम मोरा जहां तुम गिरीवर तहां हम मोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा तुम दीवा तहां मैं बती जहां तुम पंछी तहां मैं साथी जहां तुम पंछी तहां मैं साथी जहां तुम गिरीवर तहां हम मोरा जहां तुम गिरीवर तहां हम मोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम गिरीवर जहां तुम गिरीवर जहां तुम गिरीवर तहां हम मोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा जहां तुम चंदा तहां मैं चकोरा चल बेटी चल खा बाबा तुझे बहुत भूख लगी है ना ए तुझे किसने कहा इसे भूख लगी है अरे बाबा इसके विठल ने बैठ 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 सब खाना लाई हूँ मैं तेरे लिए मेरे भाइयों के बगैर मैं अकेला कैसे खाना खा सकता हूँ माँ अरे सबके लिए खाना लाई हूँ मैं आओ आओ भाई आओ आओ बेटे चाय देंगे नहीं बैंक लगी है चलो चलो जाते हैं चलो चल लगी है चलो चल चल चलते हैं चल भूख लगी आओ अच्छा चल चल ओ भाइयों आओ सब लोग आओ मेरे विठल ने खाना भेजा है मेरे पांडुरंग ने खाना भेजा है
का साधु बाबा तुम हमारे गांव में रहोगे तो हमारा गांव अच्छा होगा। डाकू लुटेरे सुधर जाएंगे, सब लोग भगवान का ध्यान करेंगे और हमारा गांव सुखी होगा। भगवान की यही मर्जी है माँ, सब लोग भगवान का नाम लेंगे। बोलो राम कृष्ण हरि विठ्ठल, बोलो बोलो राम कृष्ण हरि विठ्ठल, राम बोलो राम कृष्ण, हाँ हाँ बोलो राम कृष्ण हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि विठ्ठल, हाँ बोलो बोलो राम राम कृष्ण हरि विठ्ठल, 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 राम कृष्ण, राम कृष्ण हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि विठ्ठल, राम कृष्ण हरि विठ्ठल। तेरा नाम क्या है? चलो चलो। हाँ। और तेरा? बहुत बहुत। हाँ। तुम सब इस भगत के साथ हो? नहीं हाँ भैया, हम दोनों इस भगत के साथ ही है। माँ ठंड बहुत है, ये लपेट के लेना, बच्ची को दे दो। और तुम क्या पहनोगे? मेरा भगवान मुझे सब देता है। अबे हट, छोड़ मुझे, हट, छोड़ मुझे, हट, चल, हट, बोला ना, देख सुन, सुन खाली पे, देख, देख, हरामजादे, उस भुक्कर के गले मिलता है। अरे, लूटा हुआ धन वापस करो। वो सब तुम ले लो, मुझे नहीं करनी है डाकूगिरी। अरे नहीं करनी थी तो हमारे साथ क्यों मिला था? चलो चलो मैं तुम्हें अभी सबक सिखाता हूँ। आपस में क्यों लड़ते? ये मेरी तो सुनो, आप सब मेरे साथ विठ्ठल के पास आने वाले थे ना? जा, बड़ा है मुझसे भगत। विठ्ठला ले महाराज, राम चोर हमारी साथ छोड़ के उस भगत के गले मिलता है। अरे छोड़ दो, आपस में बैर करना अधर्म है, छोड़ दो। उठिए उठिए महाराज, राम कृष्ण हरि विठ्ठल। अरे तेरा बाप गया हड्डी लाने, जा मर जाओ थे। लो जी खिलाओ ये बच्चों को, खिलाओ ये बच्चों को। आप कहाँ जा रहे जी? जहन्नुम में। हाय रब्बा। थोड़ा पानी मिलेगा? फिर जरा मेरा होन दे। बहन जी थोड़ा पानी मिलेगा? नहीं नहीं मैंने घर जाना है जल्दी। अरे कोई है? विठला Thank you.
बाबा सचमुच पुण्यवान हो, बच्चे को बचा लिया, 100 साल जियो। किस गांव के रहने वाले हो बाबा? अरे भाई दुनिया के सभी गांव हमारे ही होते हैं। तो हमारे घर खाना खाओ बाबा। भाई भजन करने बगैर मैं भोजन नहीं करता। आप कहाँ करते हैं भजन? विट्ठल का भजन कहाँ भी हो सकता है। महाराज आप यहाँ कहाँ से आए हैं? भगवान ने मुझे भेजा है। तो बहुत अच्छा हुआ, हमारा रक्षण करने वाला यहाँ कोई नहीं था। डाकू हमारे मकान जला देते, बच्चों को काट कर फेंक देते, खेतों में से अनाज निकाल कर काट लेते, और तो और मंदिर में भी जाना बंद हो गया है। सब कुछ अच्छा होगा, आप फिक्र नहीं करना, लेकिन भगवान को मत भूलना। ईश्वर का नाम हमेशा लेते रहना, ईश्वर का नाम सब दुख दर्द मिटाता है, वो अमृत से भी श्रेष्ठ होता है। बोलो राम कृष्ण हरि, राम राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि। चल चोरी का। हुजूर क्यों बे, क्या किया है इसने? हुजूर आपके खेत में से इसने ज्वार के गेहूं चुराए। गेहूं कहाँ है वो गेहूं? हुजूर इसके बीवी बच्चे ने खा लिए। हराम खोर, तो आप क्या कर रहे थे? हुजूर हम पेड़ के नीचे बैठकर रोटी खा रहे थे। इस नीच गंवार को 40 फटके लगाओ। नहीं नहीं हुजूर, नहीं राम नहीं, सादा। नहीं नहीं माफ कीजिए हुजूर, आज 10 दिन मुझे और मेरे बीवी को और तीनों मासूम बच्चों को कुछ भी खाने को नहीं मिला हुजूर। देखते क्या हो, मारो। नहीं हुजूर नहीं, आ, आ, नहीं मत मारिए यार, मत मारिए। और मारो। नहीं नहीं माफ कीजिए हुजूर, नहीं 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 हुजूर, नहीं माफ कीजिए। जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल। क्या किया है इसने? इस हरामखोर ने हमारे खेत में से अनाज चुराया है। मुझसे गलती हो गई हुजूर, बच्चों ने 10 दिन से खाना नहीं खाया था। मुझे मुझे छोड़ दो, मुझे छोड़ दो। मारो। नहीं 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 हुजूर, और मारो उसे। माफ कीजिए। नहीं नहीं हुजूर, ऐसा मत कहो। मुझे मत मारिए। गरीब को छोड़ दीजिए, भगवान ने आपको बहुत कुछ दिया है। मुझे छोड़ दीजिए। छोड़ दो गरीब, लेकिन हमारा नुकसान कौन देगा? मैं देता हूँ। माफ कीजिए हुजूर। नहीं नहीं चाहिए तुम्हारा धान, छोड़ दो उस गवार को। उठो महाराज, माफ कीजिए। ऐसा फिर कभी नहीं करना। नहीं, विठ्ठल का नाम हमेशा ले। विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल। कौन है ये साधु? मराठा दिखता है, कहाँ भी बैठता है, कहाँ भी चलता है, खाता पीता कहाँ है मालूम नहीं, फकीर दिखता है, एक पेड़ के नीचे रात भर बैठकर भजन करता है, विठ्ठल विठ्ठल करता है। विठ्ठल, ये विठ्ठल कौन है? उसका कोई भगवान होगा, मराठी लोगों का देव। ओ भाई, मराठी का देव, गुजराती का देव, बंगाली का देव, ऐसा कहीं होता है? सबू गोविंदु है। सब गोविंद है, सब गोविंद है, हिंदू पूजे
मुसलमान मजीद नामा सोई सेवियां नामा सोई सेवियां जहां देवरा छोटे पठान, छोटे पठान, छोटे पठान जी, ये कौन गा रहा था? ये कोई मराठी फकीर था। मराठी फकीर? ये आवाज मैंने पहले कहीं सुनी हुई सी लगती है। आप कहां से सुनते? अरे लड़के, जब मैं मराठी मुल्क में खान साहब की नौकरी करता था तब एक दर्जी का लड़का विठ्ठल का भक्त हो गया था। तुम्हारी ही उम्र का था वो। उसका नाम हाँ नामदेव था। हाँ हाँ बड़े सरकार, इसी का ही नाम नामदेव है। फिर बुलाओ उसे, ढूंढो जाओ। कोई बुलाने की जरूरत नहीं अब्बा जान, आप अंदर चलिए। लेकिन वो आप अंदर चलिए अब्बा जान। छोटे पठान मेरी बा चलिए। या खुदा। ए लौंडी, गाना शुरू करो। अरे दारू के बगैर कोई गाना सुनता है? दारू लाओ। सुराई में थोड़ी सी दारू है, दे दो। अरे गधे, इतने लोगों के लिए इतनी सी दारू? और लाओ। कितनी देर लगाएगा? कहाँ गया वो हरामजादा? जी मैं लाती हूँ, आप ही लाती हूँ। ये नौकर अभी तक नहीं आया? ये हरामजादी भी गायब हो गई। चलो देखते हैं। चलो चलो। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। सुनिए,
ये जगत, ये सूरज चंद्र तारे ग्रह और ये पृथ्वी एक बड़ी शक्ति की इच्छा से चलते फिरते घूमते फिरते है। यहां तक कि ये हवा, ये पानी, ये उजाला, ये सब उसी शक्ति से हमें मिलता है। लेकिन मनुष्य का मन इस शक्ति को पहचानता नहीं है। ये काले मन को काबू में रखना बहुत बड़ी आवश्यक चीज है। और मन काबू में आया तो समझो ईश्वर मिल गया। तो फिर मन काबू में लाने के लिए क्यों ना हम मन को ही चरण जाए। नाची रे नाची रे मन राम के आगे, ज्ञान विचार जोग बैरागे। नाची रे मन राम के आगे, ज्ञान विचार जोग बैरागे। नाची रे मन राम के आगे। नाचे ब्रह्मा नाचे इंद्र, नाचे ब्रह्मा नाचे इंद्र, सहस कला नाचे रविचंद्र, सहस कला नाचे रविचंद्र। नाचे रे मन राम के आगे, ज्ञान विचार जोग बैरागे। राम के आगे शंकर नाचे, काल विकाल अकाल ही नाचे। नाची रे मन राम के आगे, ज्ञान विचार जोग बैरागे। नाची रे मन राम के आगे। नारद नाचे दोही कर जोड़ी, सूरज नाचे तैतीस कोटि, सूरज नाचे तैतीस कोटि, भनत नाम देव मन ही नचाओ, भनत नाम देव मन ही नचाओ, मन के नचाए परम पद पाओ। नाची रे नाची रे नाची रे नाची रे मन राम के आगे, ज्ञान विचार जोग बैरागे। नाची रे मन राम के आगे। साधु बाबा, साधु बाबा मुझे मुझे माफ कीजिए। आपसे पूछे बिना मैं आपके मंदिर में चली आई, मुझे माफ कर दीजिए। उठिए, इसमें कौन सी बुरी बात की आपने? मंदिर भगवान का है, भगवान सब का है। Thank you.
हमारी गाने वाली अंदर आई है। आई थी मगर अब चली गई। गाना सुनना था तो तलवार की क्या जरूरत थी। बकवास बंद करो। छोटे पठान, छोटे पठान, घूम जाओ, घूम जाओ। तुम सब लोग जाओ यहां से। यही है वो नामदेव। मैं जब पंढरपुर में था तब इसे देखकर मुझे तेरी याद आती थी। मेरा दिल खुश होता था। इसे सलाम करो, ये तुम्हारा भाई है, इसे सलाम करो। आधा बरस है। पहचाना मुझे? कैसे नहीं पहचानता चाचा। जब मैं छोटा था तो आपने मुझे गोद में लिया था चाचा। महाराज क्या है? मुझे क्षमा कर दो महाराज, ये सीता माई के गहने चुराए थे, आप इन्हें ले लीजिए, ले लीजिए इन्हें। मुझे गहने मत दो, सीता देवी को ही दो, उनकी क्षमा मांगो। जी सीता मैया मुझे माफ कर दे। बस बहुर, बस बंद करो ये सेवा। क्यों गुरुदेव, मुझसे कोई गलती हुई है क्या? अरे पगले, तुझसे गलती कैसी हो सकती है? तुझे तो साक्षात विट्ठल के दर्शन हुए हैं गुरुदेव। अब तू मेरी सेवा बनकर और गरीब दीन दुखियारी जनता की सेवा कर। वो तो मैंने बहुत पहले ही शुरू कर दी है गुरुदेव। गुरुदेव अब तो हमारे गांव में कोई भी हिंदू कोई भी मुसलमान आपस में झगड़ा नहीं करते। बम्मन क्षत्रिय और जाट आपस में मिलकर खाना खाते हैं। बहुत सारे मुसलमान राम के दर्शन करते हैं और बहुत सारे हिंदू नमाज पढ़ते हैं। गुरुदेव आपके कीर्तन के लिए सब स्त्री पुरुष अपना अपना जाति भेद भूलकर इकट्ठा हो जाते हैं। ये तो बड़ा अच्छा हुआ, बड़ा अच्छा हुआ। लेकिन मेरा कृष्ण, मेरा विट्ठल मुझे वापस बुला रहा है। वापस बुला रहा है? मैं कुछ समझा नहीं गुरुदेव। दिल छोटा न करो बहुर। गुरुदेव सुनो बहुर जी, ये जीव जहां से आता है वहां उसे वापस जाना ही होता है ना। वो हम सब नहीं जानते गुरुदेव। गुरुदेव हम सिर्फ इतना जानते हैं कि आपको यहां ही रहना होगा हमेशा के लिए। गुरुदेव हम सब भगत लोग आपको यहां से जाने नहीं देंगे। बहुर अरे तू क्या पागल हो गया है? ये शरीर क्या बरसों तक ऐसा ही रहेगा? इसे आज न कल जाना ही पड़ेगा। लेकिन गुरुदेव आप खुद ही भगवान विट्ठल हैं,
आपको कौन ले जाने वाला है? बहुर, बहुर तू इस नाशवंत शरीर के प्रेम माया में मत पड़, भगवान की तरफ अपना ध्यान जोड़, मेरा विट्ठल मुझे बुला रहा है, मुझे जाने दो। नहीं, मुझे जाने दो। नहीं गुरुदेव, आपके सभी भगत कीर्तन के लिए इकट्ठा हो गए हैं, चलिए गुरुदेव, चलिए। मेरे विट्ठल भक्तों, मैं थक गया हूं, बहुत थक गया हूं, मेरा शरीर खड़ा रहने के लिए इनकार कर रहा है, इसीलिए मैं कभी बैठूंगा कभी खड़ा रहूंगा, मुझे आज्ञा दीजिए। नामदेव महाराज की जय। मेरे पांडुरंग ने, मेरे विट्ठल ने आज मुझे दर्शन दिया है, मेरा विट्ठल मुझे बुला रहा है, लेकिन मेरा शरीर ये कहता है कि उसका काम अभी तक पूरा नहीं हुआ है, इसलिए मैं सोचता हूं कि मैं क्या करूं, तो लगता है कि मेरा पांडुरंग मेरा विट्ठल जैसे कहेगा वैसे ही मैं करूंगा। तो पांडुरंग, विट्ठल, राम यानी कि आत्मा राम की मैं आज प्रार्थना करूंगा। राम श्री राम जय जय राम श्री राम, राम नाम बिन एरन दूजा, राम नाम बिन एरन दूजा, कीर्तन करीह पूजा, कीर्तन देव करीह पूजा, राम नाम बिन हेरन पूजा। संपत्ति विपत्ति
राम ही होई संपत्ति विपत्ति राम ही होई राम बिना कुणतादि है मोही राम बिना कुणतादि है मोही भनत नाम देव अमृत सा जन उतरई पार सुमरि सुमरि जन उतरई पार सुमरि सुमरि जन उतरई पार राम नाम बिन हेरन दूजा राम नाम बिन किरसन देवती करी है पूजा राम नाम बिन हेरन दूजा राम श्री राम श्री राम श्री राम जय जय चल लो जी गुरुदेव भाई आज बहुत थक गया हूं यही सोता हूं जी गुरुदेव गुरुदेव आज आपकी तबीयत ठीक नहीं लग रही क्या मैं आज रात भर यहां ठहर सकता हूं क्या मैं भी साथ में रह सकता हूं नहीं अरे मेरा पांडुरंग मेरा विठ्ठल मेरे पास है तुम लोग क्यों तकलीफ उठाते हो तुम अपने घर जाओ तुम्हारे बीबी बच्चे तुम्हारा इंतजार करते होंगे तुम घर जाओ अपने अच्छा गुरुदेव अच्छा गुरुदेव राम नाम बिन एरन दूजा राम बाबा बाबा यहां भी नहीं है बाबा 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 अंदर भी नहीं है कहां गए बाबा बाबा चलो हाँ। क्या हुआ जल्लो बाबा नहीं है क्या हाँ। गुरुदेव नहीं है नहीं है गुरुदेव कहाँ गए होंगे बाबा गुरुदेव गुरुदेव बाबा गुरुदेव जल्लो हाँ। जल्लो गुरुदेव कहाँ गए कहाँ है बाबा 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 कहाँ गए बाबा कहाँ गए गुरुदेव कहाँ है कल ही मुझे शक हुआ था जब उन्होंने मुझे कहा था मेरा विठ्ठल मुझे बुला रहा है मेरा भगवान मुझे बुला रहा है वो सब ठीक है लेकिन बाबा कहाँ है कहाँ गए महाराज पता नहीं चलो ढूंढे हाँ हाँ चलो सब जगह ढूंढा लेकिन महाराज का कहीं भी पता नहीं है लगता है वो गुप्त हो गए होंगे वैसा ही होगा वो तो सचमुच भगवान ही थे कहीं किसी मराठी मुलुक से आए थे हम सबको भगवान की भक्ति में लगाया भगवान की भक्ति कितनी ऊंची होती है वो तो साक्षात श्री कृष्ण भगवान ही थे
विठ्ठला पांडुरंगा मी तुझ्या दारी पुन्हा आलोय रे. कुठं आहेस रे तू? नामदेवा मी तुझ्याच जवळ आहे. मला आता दिसत नाही रे विठ्ठला, चालवत नाही. मग पैस बसवतही नाही रे. मग झोप. मी इथेच झोपतो. तुझी ही पायरीच मला प्रिय आहे. तुझ्या आधारी बसे ऐसे करी विठ्ठला. माझ्या जवळ ये रे विठ्ठला. मी तुझ्या जवळच आहे नामा. देवा शतकोटी अभंग पूर्ण करीन असं मी तुला वचन दिलं होत, पण मला आता ते शक्य नाही रे. ते काम तू आता दुसऱ्या कुणाकडून तरी पूर्ण करून घे. जरूर घेईन. वचन दे. हे घे वचन. Thank you.